ठाणे पेटलंय आणि ठाण्याने महाराष्ट्र पेटवण्याचं निश्चित केलंय का, असे प्रश्न उपस्थित राहतात. अविनाश जाधव यांनी खुलेआमपणे म्हटलंय की हा तर फक्त एक ट्रेलर आहे. आता मनसे आणि शिवसैनिक असा जो वाद आहे तो अनेक वर्षापासून आहे, जेव्हापासून मनसेची स्थापना झाली. आता प्रश्न उरतो की राज ठाकरे यांच्यावर यांच्यावर सुपारी फेकणं हे योग्य आहे का, आणि उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण फेकणं हे योग्य आहे का. पण माझ्यासोबत अविनाश जाधव आहेत, याचं सगळ्यांचं मूळ कारण काय आणि हे कुठपर्यंत जाणार आहे हे अविनाश जाधव यांना विचारणार आहे. अविनाश, माझा पहिला आक्षेप आहे, तुम्ही असं म्हटलं आहे की मला ते चप्पल मारायची होती एखाद्या नेत्याच्या संदर्भात, किती भले किती वाईट असो, अशा प्रकारची वक्तव्य करणं हे सोपतं एखाद्या कार्यकर्त्याला का नाही? तुम्ही आमच्या साहेबांच्या गाड्यांवर जर नारळा सुपाऱ्या फेकणार असाल तर मग मी एखादं वक्तव्य केल्यावर का लागलं पाहिजे? का उद्धव ठाकरेंना दुसऱ्या दिवशी त्याला काढून टाकावं वाटलं? राज साहेबांच्या गाडीवर सुपारी फेकावी असं त्याला का वाटलं? आणि एवढी मोठी कृत्य राज साहेबांसारख्या महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यावर करताना यांना काही वरिष्ठांची फूस नसेल का? तर त्यांना जर वाटत असेल की माझ्या साहेबांच्या गाड्यांवर सुपाऱ्या फेकल्या गेल्या पाहिजेत तर मलाही वाटतं की यांच्या गाड्यांवर चपला फेकल्या गेल्या पाहिजेत. सो जशी असतो, तुम्ही असं म्हटलं की फूस असली पाहिजे, हे म्हणजे उद्धव ठाकरेंची फूस असल्याशिवाय हे होणार? एवढी मोठी डेअरिंग करू कसे शकतात? मी विद्यार्थी सेनेपासून काम करतो राज साहेबांसोबत, 18 वर्ष झाली, बरोबर आहे. मला कुठलीही गोष्ट करायची असेल ना तर मला भीती वाटते की पक्षाची भूमिका काय असेल, पक्षाचं यात नाव खराब होईल का. एवढी मोठी भूमिका घेतली त्यावेळेला 100% उद्धव ठाकरेंना माहिती असणार की त्यांचा जिल्हाध्यक्ष काय करतो, आणि ती त्यांचीच फूस होती म्हणून ती घटना घडली. आणि मग त्याचा रिॲक्ट तुम्ही स्वाभाविक आहे, आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत. आता एक प्रश्न उठतो की मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे महाराष्ट्रात, तुमच्याही पक्षात मराठा समाज आहे, उद्धव ठाकरेंच्या गटात आहे, राष्ट्रवादीच्या गटात आहे, एखाद्याला उत्स्फूर्तपणे असं सुचू शकतं एवढ्याही मोठी घटना हे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख, कुठल्याही पक्षाचा प्रमुख जो आहे, मराठा समाजाचा विषय असता. काल शरद पवार साहेबांची गाडी अडवली गेली, काही मराठा समाजाच्या लोकांनी त्यांना प्रश्न केला की साहेब तुम्ही तुमची भूमिका मांडा मराठा समाज, सुपारी फेकण्याचा काय विषय आहे त्यात? मराठा समाजाची भूमिका मांडून घ्यायची ना, मग त्यात सुपारी फेकायचा काय विषय येतो? कुठे आला त्यात मराठा समाजाचा विषय? सो मी तुम्हाला सांगतो, दाखवणं वेगळं होतं, करणं वेगळं होतं. राज ठाकरे यांनी जी आरक्षण नकोच, फक्त आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळायला पाहिजे ही भूमिका त्यांना पटली नाही. मराठा समाज अनेक मोर्चे झाले, लाखोंचे मोर्चे झाले, त्यांची भावना तीव्र असताना मोर्चामध्ये मी स्वतः उपस्थित होतो. अनेक मोर्चांच्या नेतृत्व जी नेतृत्व कमिटी बनली होती त्यात मी स्वतः होतो. माझं असं मत आहे की मी, माझं नाव अविनाश जाधव, मी आज मराठा समाजातून येतो, पण आदरणीय राजसाहेबांच्या कृपेने माझा व्यवसाय उत्तम चालू आहे आणि माझं आरक्षण मला नको आहे. एखाद्या गरीबाला मराठवाड्यात एखादा काम करणारा एखादा शेतकरी गरीब घरातला मुलगा असेल त्याला मिळावं, वाईट काय आहे? त्याची परिस्थिती खराब आहे, या अविनाश जाधवची परिस्थिती चांगली आहे. माझ्या मराठा समाजाचं जर मला जर नको असेल तर कुठल्यातरी दुसऱ्याला मिळेल ना त्याचं. सो आर्थिक निकषावर मिळालेलं नुकसान काय आहे? उदाहरण म्हणून सांगतो, माझ्या पक्षात एक पदाधिकारी आहे, बरोबर आहे, त्याचा आज तो मुंबई महानगरपालिकेत कामाला आहे, त्याचा ट्रान्सपोर्टचा सगळ्यात मोठा व्यवसाय. त्याच्या मुलीला ज्यावेळेला ॲडमिशन घेतलं गेलं त्यावेळेला 250 रुपये त्यांनी फी भरली हो. माझं मत आहे की त्याचं जर त्याची परिस्थिती पाहिली असती तर तो कुठल्या तरी गरिबाच्या मुलाला मिळाला असतं ना ॲडमिशन. आमचं चुकतं कुठं आहे? आम्ही काय चुकलो? आम्ही तेच सांगतोय की ज्याची परिस्थिती आहे तो भरू शकतो 25,000 रुपये फी, पण ज्याची नाही आहे परिस्थिती फी भरायची अशाला ते ॲडमिशन मिळावं. त्यांचाही मुलगा उद्या काहीतरी मोठा होईल, त्यांचीही मुलगी उद्या काहीतरी मोठी होईल आणि कुठेतरी चांगल्या पोस्टला असेल. संजय राऊत यांनी त्या दिवशी म्हटलं होतं की आमचे कार्यकर्ते नाही आहेत ते, असा खुलासा केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचं कृत्य करणं योग्य? संजय राऊत सारखा खोटा माणूसच नाही आहे. म्हणजे तुमचा जिल्हाध्यक्ष आहे ना, आमचा जिल्हाध्यक्ष पण त्याने असं का केलं त्याला समर्थन नाही आहे असं बोलण्यात काय अर्थ आहे? म्हणजे तुमचा जिल्हाध्यक्ष आहे तुम्ही मान्य करताय आणि हे आम्ही नाही करायला सांगितलं? अहो माझं मत आहे आम्ही असं म्हणू का की माझ्या लोकांनी केलं आहे मला माहीत नाही आहे? आम्ही आमच्या मुलांनी केलेलं आहे, आम्ही मान्य करतो आमच्या मुलांनी केलेलं आहे आणि आम्हाला आमच्या मुलांचा अभिमान आहे. आणि शिवसेनेचे नेते असं म्हणतात की अविनाश जाधव तिथून पळून का गेले, महिलांना का पुढे केलं? दोन गोष्टी तुम्हाला सांगतो, अविनाश जाधव जे नारळ पडलेत ना तिथे अविनाश जाधव होता, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, महिलांना पुढे का केलं? अहो आनंद दिघे हे आत्तापर्यंत आनंद दिघे साहेबांच्या पुढची जी आमच्या फळी होती ना ती ठाण्यातल्या महिला सेनेचीच होती आणि महिलांसोबत आमचे पुरुषही होते. तुम्ही का कमी लेखताय महिलांना? बाकी फक्त गर्दी करायला तुम्हाला महिला लागतात का?
होती माझ्या महिलांच्यात धमक, तिने दाखवली तिची धमक. धमक काय पुरुषांनी द्यायची, मक्तेदारी आहे का? तिच्यात धमक होती, ती पुढे उभी राहिली आणि तिने करून दाखवलं. पुढे चालत राहील अविनाश, त्यांनी नाही थांबवलं तर नक्की चालत राहील. मी काल म्हटलं त्यांनी चूक केली पण आपणही चूक करायची. अहो साहेब, माझ्या नेत्यावर येत आहे आणि ज्यावेळेला माझ्या नेत्यावर येतं आणि त्यावेळेला जर माझ्यासारखा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार असेल तर मी महाराष्ट्र सैनिक कसला हो? राजन विचारे म्हणतात समोर येऊन केलं पाहिजे होतं, अंगावर आलं पाहिजे. मी राजन विचारेंना काल विनंती केली आहे की या, मी वाट पाहतोय, फक्त एक लक्षात ठेवा, तुम्ही माझ्या एकाला मारलात मी तुमच्या दोघांना मारणार, तुम्ही माझं एक कार्यालय फोडलं मी तुमचे दोन कार्यालय पण थांबणार नाही हा सिलसिला. फोडाफोडी कधी थांबणार? त्यांनी थांबवली की आमच्याकडनं थांबलीच. कार्यकर्त्याचं नुकसान होत नाही ज्यांच्यावर केसेस होतील? हे बघा, प्रत्येक कार्यकर्त्याला राजसाहेबांवर प्रेम आहे हां, आणि त्यांच्यासाठी राजसाहेब त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. सो आम्ही ज्यांना देव मानतो त्यांच्यावर जर तुम्ही अशा प्रकारे कुठली गोष्ट करणार असाल तर अशा केसेस आम्हाला पडल्या तरी चालतील. मराठी माणसाचं म्हणजे अनेक मी फिरतो आहे, मुंबई असेल महाराष्ट्र असेल कुठेही जातो लोकांशी बोलतो, ते म्हणतात की दोन ठाकरेंमधील संघर्ष हा मराठी माणसाला पाठी घेऊन जाणार. मला असं वाटतं की राजसाहेबांनी कधीच कुठल्या गोष्टीची सुरुवात नाही केली. मी आता एक व्हिडिओ पाहत होतो एक ज्येष्ठ पत्रकारांचा, त्यांचं मत होतं की आत्तापर्यंत जेवढ्या गोष्टी घडल्या राजसाहेबांबरोबर त्याची सुरुवात ही उद्धव ठाकरेंकडनं झाली आहे. कालची ही सुरुवात उद्धव ठाकरेंकडनं झाली. आम्ही नाव तरी घेत होतो का उद्धव ठाकरेंचं? नाही घेत होतो आम्ही. त्यांनी सुरुवात केली मग आम्ही त्याचं उत्तर देणारच ना. असं अशी एक घटना सांगा की आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याची सुरुवात केली, कधीच नाही केली. आम्ही कोणाच्या वाटेत जात नाही आणि आमच्या वाटेत आलेत तर तुम्हाला सोडत नाही. भाजपचा सपोर्ट आहे, भाजपचे फूस आहे मनसेला, म्हणून हे सगळे प्रकार निवडणुकीच्या दृष्टीने होत आहे. यांना पण काँग्रेसची सूट, नाही मी पण तेच सांगतो, यांना पण काँग्रेसची सूट आहे. परवाच लोटंगण घालून आलेले आहेत आणि मला वाटतं की राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी सांगितलं असेल की राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी टाका कारण तो माग पडणार आहे आपल्याला. आता असं जर मी म्हटलं तर आता खुलेआम फिरतात, पोलीस तुम्हाला शोधत नाही? नाही, मला मी सकाळी जाऊन माझी स्टेटमेंट देऊन आलेलो आहे, मला परवा हजर व्हायला सांगितलं आहे, मला त्यांनी नोटीस दिलेली आहे. जाधव निवडणुकीच्या रिंगणात दिसेल? साहेबांनी आदेश दिला तर मी कुठल्याही रिंगणात दिसेल तुम्हाला, साहेबांच्या आदेशावर आहे. आता ही लाडकी बहीण योजना जी आहे, आता तुम्ही 200 जागा लढवणार आहे, राज ठाकरे यांनी जाहीरच केलं आहे. आता लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुतीला फायदेशीर होईल असं त्यांच्या नेत्यांचं म्हणणं आहे, अशामध्ये तुमची स्पेस कुठे आहे? आमची स्पेस, आम्ही 5 वर्ष जे कामं केली आहेत ना त्यात आहे. कोविडपासून महाराष्ट्र सैनिकांनी जी कामं केली आहेत ना ती लोकांच्या लक्षात आहे. तो आम्ही रोज छोटी छोटी लोकांची कामं करतो. आमची स्पेस आम्ही तयार केलेली आहे, आमच्या स्पेसची कोणी काळजी करायची नाही. तुम्हाला कोणाला वाटत असेल आम्ही लाडकी बहीण लांबवली, कोणाला असं वाटलं असेल आम्ही मुसलमानांची बाजू घेतली म्हणून मतदान होणार नाही. मतदान राजा सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये आमच्या घरात जेवणाचे डबे कोणी पोचवले, आमच्या लोकांची मय्यत कोणी उचलले, आम्हाला औषधं कोणी दिली, आम्हाला कोणी बेड कोणी दिले, हे लोकांना माहिती आहे. आणि कोविडच्या काळात भ्रष्टाचार कोणी केला हेही लोकांना माहिती आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे आमचा मतदार तयार आहे आणि आमचा मतदार यावेळेला आमच्या पाठीशी उभा राहील. लाडकी बहीण योजना आणि मुसलमानांना दिलेला पाठिंबा ह्यातनं निवडणुका जिंकता येत नाही हे लक्षात ठेवा. एक महत्त्वाचं, लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला, आता तुम्ही वेगळे लढणार, कार्यकर्त्यांची थोडीशी हे होते अशी की लोकसभेला आम्ही एक वेगळा पर्याय निवडला होता, आता वेगळा पर्याय, आता तुम्हाला परत महाराष्ट्र मनसेच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलताय बरोबर आहे. आता 2019 भारतीय जनता पक्षाने शिवसेना एकत्र लढली, कोणाच्या विरोधात लढली? काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात लढली. आत्ता 2024 काँग्रेस आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र, त्यांच्या कार्यकर्त्यांना कळलं ना कोणाला मतदान करायचं, तसं आमच्या कार्यकर्त्यांना पण कळेल की कोणाला मतदान करायचं आहे. जर ते करू शकतात तर आम्ही करायला कोणाचं हे जातो? या सगळ्या घटनेनंतर अविनाश जाधव नाव पुढे चर्चेत आलं आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड बांधला जातो आणि तिथे मनसेला उभं करायचं तुम्हाला? मी कुठल्याही चर्चेसाठी गोष्ट करत नाही आणि याची अनेक उदाहरणं आहेत माझी, पण ज्या ज्या वेळेला माझ्या साहेबांपर्यंत आलं त्या त्या वेळेला मी कोणाला ऐकलोही नाही आणि ऐकणारही नाही. आता राज ठाकरेंनी असं म्हटलं जरा थांबा, पण लक्षात ठेवा मग थांबणार, पण त्यांनी जर समोरून काय केलं तर मग आम्हाला कोणालाच कोणी थांबवू शकणार नाही. थांबावं असं वाटतं तुम्हाला ठाकरे? म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे हा संघर्ष आहे, हा नेहमी कार्यकर्त्यांनाच त्रास देऊन जातो, हे थांबलं पाहिजे असं वाटतं? माझं असं मत आहे की एवढी वर्ष थांबलाच होता ना बरोबर आहे. परवा जर हा वाद तुम्ही उपाळून आणला नसता तो झाला असता का? खरं तर तुम्ही त्या जिल्हाध्यक्षाला शिक्षा केली पाहिजे की त्याच्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण बदललं. आता अजून जर नाही सुधरले, अजून जर यांचे पदाधिकारी नाही सुधरले तर मला वाटतं ते अजून पुढे जाईल. तर त्यांनी सुधरावं, म्हणजे आम्ही समोरून जाणार नाही हा शब्द, पण तुम्ही जर आलात तर आम्ही अंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप धन्यवाद अविनाश जाधव. ठाण्यामधील घटनेनंतर ठाणे पुन्हा एक चर्चेत आलं आहे आणि मी त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मी इथेच थांबतो. आपण पात्र न्यूज स्टेट महाराष्ट्र. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज स्टेट महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा. आणि होय, आपलं मत मांडण्यासाठी कमेंट जरूर करा.